यवतमाळमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिबंधित HTBT बियाणांची लागवड करण्यात आली. सरकारने पर्यावरण सुरक्षेचं कारण देत HTBT बियाणांवर बंदी घातली. मात्र HTBT कापसाला फवारणीचा खर्च कमी येतो आणि उत्पादनही दुप्पट येतं. सरकारने या बियाणांवरची बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना बियाणं वापरण्याचं स्वातंत्र्य मिळावं अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. पाऊस लांबल्यामुळे मुंबईवर पाणी टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये 15% पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 7% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी पुढील 27 दिवस पुरेल एवढंच आहे. पाऊस लांबल्यामुळे बीडमधल्या मांजरा धरणाची पाणी पातळी घटली आहे. धरणात फक्त 20% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी उपसा आणि बाष्पीभवनामुळे 7 महिन्यात 140 दशलक्ष पाण्याची घट झाली आहे. नाशिककरांना पाणी कपातीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसल्याची माहिती. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टचड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांची पाणी टंचाईपासून सध्या तरी सुटका झाली आहे. कोल्हापूरमध्ये पाण्याची समस्या बिकट झाली असून जिल्ह्यातील सर्वच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी उपसा बंदी करण्यात आलेली आहे आणि पिण्यासाठी उपयुक्त जलसाठा नदीपात्रात सोडला जातो आहे. मात्र हा जलसाठा कर्नाटकच्या हद्दीत वाहून जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. पाण्याच्या शोधामध्ये धुळे शहरातील महिंदळे परिसरामध्ये माकडांची टोळी आढळली. 5 ते 6 माकडांची ही टोळी पाहिल्यावर लहान मुलांनी एकच गर्दी केली होती. जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती आहे. 40 अंशांपुढे तापमानाचा पारा गेलेला आहे. जलसाठ्यांनीही तळ गाठल्यामुळे वन्यजीवांनी आता शहराकडे पाण्यासाठी वाट धरल्याचं चित्र आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे